आज आपण तांदळाची पिठी किंवा तांदूळ न वापरता मऊ लुसलुशीत पांढरेशुभ्र उकडीचे मोदक कसे करायचे ते बघूया। तांदळाची पिठी नसताना सुद्धा हे मोदक अगदी तांदळासारखे होतात, खायला मस्तच तर लागतात, त्याचबरोबर बनवायलाही खूप सोपे आहेत। चला तर मग बघूया तांदूळ न वापरता मोदक कसे बनवायचे ते। स्वागत आहे तुमचं मदर चॉईस रेसिपीज मराठीमध्ये। सर्वप्रथम गॅसवर एक पॅन किंवा कढई गरम करून घ्यायची आहे, त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचे आहे। आता ज्या वाटीने पाणी घातलं आहे त्याच वाटीने यामध्ये एक वाटी दूध घालायचे आहे। आपण इथे पूर्ण दूध किंवा पूर्ण पाणी सुद्धा वापरलं तरी चालेल। आता यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचे आहे, अर्धा चमचा मीठ घालायचे आहे। सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे। हे बघा दूध व पाणी थोडं गरम व्हायला लागले की आता यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आहे। या ठिकाणी बारीक रव्याचाच वापर करायचा आहे। तुमच्याकडे बारीक रवा अवेलेबल नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा वापरू शकता। रवा एकदाच न घालता थोडा थोडा करत घालायचा आहे व चमच्याने दुधामध्ये तो चांगला एकत्रित करून घ्यायचा आहे। सर्व रवा यामध्ये टाकून झालेला आहे, आता व्यवस्थित हलवून याला एकजीव करून घेऊया। गॅस बारीक करायचा, एक मिनिट हा रवा सगळं दूध शोषून घेतो। याला सतत हलवत राहायचं म्हणजे यामध्ये गाठी होणार नाही आणि ज्यामुळे रवा दुधामध्ये एकसारखा परतला जाईल। हे बघा इथे आपला रवा अगदी कोरडा आणि घट्ट असा झालेला आहे। या स्टेजला गॅस बंद करायचा, यावर झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवरच आपल्याला हा रवा होऊन द्यायचा आहे। आता जोपर्यंत रवा वाफेवर होत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया। इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचे आहे। साजूक तूप घातल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचा खोबऱ्याचा किस घालायचा आहे। 2 ते 3 सेकंद तुपामध्ये खोबरं चांगलं परतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटीच आपल्याला गुळ घालायचा आहे। आता गुळाचं पाणी होऊन खोबरं जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे। हे बघा खोबरं व गुळ एकजीव झाल्यानंतर आता यामध्ये मी अर्धा चमचा खसखस घालत आहेत व अर्धा चमचा वेलची पूड घालत आहेत। वेलची पूडमुळे फ्लेवर खूप छान येतो। आता हे पुन्हा व्यवस्थित सर्व एकत्र करून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिट परतत राहायचे आहेत जेणेकरून हे सर्व मिश्रण कोरडे होईल। तुम्ही बघू शकतात सर्व मिश्रण अगदी कोरडे असे झालेले आहेत। आता आपण ते थंड व्हायला ठेवून देऊया। या ठिकाणी आपला रवा वाफेवर तयार झालेला आहे, आता तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे प्लेट किंवा परात घ्यायची आहे, त्यामध्ये थोडं तूप घालायचं आहे जेणेकरून रवा खाली चिटकणार नाही। आता तयार झालेला रवा यामध्ये काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात अगदी तांदळाच्या पिठासारखाच हा रवा देखील वाफाळलेला आहे। आता आपल्याला रवा गरम असतानाच हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला रवा हाताने चांगला मळून घ्यायचा आहे। हे बघा या पद्धतीने इथे मी रवा मळून घेतलेला आहे, आता याचे मोदक बनवायला घेऊया। आता भिजवलेल्या पिठापैकी लिंबाच्या आकाराचा एक गोळा काढून घ्यायचा आहे। आता मोदक बनवायचा जो साचा आहे त्यामध्ये आपल्याला हा रोल पूर्ण दाब देऊन भरायचा आहे जेणेकरून साच्याच्या टोकापर्यंत हे पीठ जाईल आणि मोदकाचा आकार सुंदर असा होईल। हे बघा या पद्धतीने मी यामध्ये पीठ घातलेलं आहे, आता अंगठ्याच्या मदतीने आपल्याला साच्याच्या मधोमध गोलाकार हे पीठ पसरून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये आतमध्ये बनवलेलं सारण भरता येईल। हे बघा या पद्धतीने आपल्याला पीठ साच्याच्या मधोमध पसरवायचं आहे। आता यामध्ये बनवलेलं सारण भरूया। पुन्हा थोडंसं पीठ घेऊन आपल्याला सारण भरल्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा मोदक बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून तो मध्ये चांगला वाफाळला जाईल।
खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित बंद केल्यानंतर आपल्याला साच्याला पूर्णपणे दाब द्यायचा आहे, जेणेकरून मोदकाचा आकार मस्त असा होईल। हे बघा, इथे मस्त असा कळ्यांचा मोदक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता मोदकाचा आकार किती सुंदर आलेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने हा मोदक आपण तयार केलेला आहे। आता याच पद्धतीने सर्व मोदक इथे बनवून घेऊया। जर साच्यामध्ये भरताना हाताला पीठ चिकटत असेल तर हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं, जेणेकरून पीठ हाताला अजिबातच चिकटत नाही आणि सारण देखील व्यवस्थित भरता येते। हे बघा, इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत। आता याची उकड कशी काढायची ते बघूया। उकड काढण्यासाठी इथे मी एक चाळणी घेतलेली आहे। आता चाळणीला खाली तेल किंवा तूप लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले मोदक खाली चिटकणार नाहीत। आता तेल लावल्यानंतर यामध्ये स्वच्छ कॉटनचा कपडा ठेवायचा आहे, यामुळे मोदक खाली चिटकत नाहीत व लवकर निघतात। आता यामध्ये बनवलेले मोदक ठेवायचे आहेत। गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे। पाणी थोडे गरम व्हायला लागले की आता यावर चाळणी ठेवायची आहे। हे बघा, या पद्धतीने चाळणी ठेवल्यानंतर कपडा आतल्या बाजूने मोदकावर अलगट टाकून दिलेला आहे, जेणेकरून मोदक खाली दबल्या जाणार नाहीत। आता यावर झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिट मोदक उकडून घ्यायचे आहे। हे बघा, 15 मिनिट झालेले आहेत। मी इथे झाकण काढून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकतात आपले उकडीचे मोदक इथे तयार झालेले आहेत। खूप सोप्या पद्धतीने आणि सहज आपण हे मोदक बनवलेले आहेत। तांदळाची पिठी न वापरता अगदी पांढरेशुभ्र मोदक इथे तयार आहे। हे बघा, खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत आपण इथे उकडीचे मोदक तयार केलेले आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथमच व्हिडिओ बघत असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या बटनवर क्लिक करून चॅनलला लवकर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।